मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक चाकू हल्ला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू पाचच्या सुमारास घडली ही घटना या हल्ल्यात पांडे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राजन पांडे भाजप पदाधिकारी व्यास यांचे सहकारी आहे शुक्रवारी सायंकाळी च्या सुमारास पांडे हे भाईंदर पांडेंच्या गळ्याला तसेच पोटात गंभीर जखम झाले तसेच पांडेंच्या बचावासाठी पुढे आलेल्या अन्य एक जण देखील जखमी झाला वेळेत पांडे यांनी तेथून पळ काढल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सध्या पांडे व अन्य जखमींवर येरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पाहिंदर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू आहे आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होतोय राजन पांडे हा प्रामुख्याने भाजप एकशे पंचेचाळीस विधानसभा प्रमुख रवी व्यास यांचा सहकारी आहे व्यास जिल्हाध्यक्ष असताना त्यावर पक्षाची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार पांडे हा गुटख्याचा व्यापारी आहे मागील काही दिवसांपासून हल्ला करणाऱ्या विनोद राजभरसोबत त्याचा आर्थिक गोष्टींना घेऊन वाद सुरू होता दरम्यान शुक्रवार या दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर ही घटना घडली आहे